आहे. या मुद्द्यावरून राज्यामध्ये घमासान सुरू आहे. विरोधी पक्ष सुद्धा हा मुद्दा वारंवार उचलून धरतोय. राज्यामध्ये हळूहळू अनलॉक होत असताना मंदिरातली कुलूपं मात्र अजूनही उघडली गेली नाहीये. सर्वसामान्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाहीये, परंतु मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात व्हीआयपींना गाभाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन घेता येत आहे. या संदर्भातील काही सीसीटीव्ही फुटेज आणि काही पुरावे लोकसत्ता.com हाती लागले. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात लोकसत्ताच्या या एक्सक्लुझिव्ह व्हिडिओमधून. कोरोनामुळे राज्यात सध्या देऊळबंदी आहे, मात्र या बंदीतही देवदर्शनाची संधी काही व्हीआयपी लोकांना मिळते. आता हे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचं व्हिजिटर रजिस्टर पहा. कोण कधी कोणाला कोणत्या कामासाठी भेटायला आलंय हा सगळा तपशील या रजिस्टरमध्ये आहे. मंदिराच्या ट्रस्टमधील लोकांकडे काम आहे अशी नोंद या रजिस्टरमध्ये करून थेट सिद्धिविनायकाचं गाभाऱ्यात जाऊन दर्शन दिलं जातंय अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता हे सीसीटीव्ही फुटेज पहा. गाभाऱ्यात जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ओळखलत? या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आहेत. मंदिर बंद असताना राहुल शेवाळेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन कसं काय घेतलं हा प्रश्न आम्हाला देखील पडलाय. एवढंच काय तर निर्माते दिग्दर्शक एकता कपूरही अनेकदा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येऊन गेली आहे, तेही मंदिर बंद असताना अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अनेक व्हीआयपी मंदिराच्या ट्रस्टींची ओळख काढून देऊळ बंद असतानाही बाप्पाचं खास दर्शन घेतात. अनेक व्हीआयपींच्या स्वागताला खुद्द मंदिराचे ट्रस्टी उपस्थित असतात. याबाबत आम्ही सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आदेश बांदेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचा एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये भास्कर जाधवांचे पुत्र मंदिरात पूजा करताना दिसत आहेत. एकीकडे सर्वसामान्यांसाठी मंदिराची कवाडं बंद असताना व्हीआयपी लोकांना मात्र गाभाऱ्यात जाऊन देवाचं व्हीआयपी दर्शन दिलं जातंय. देवाच्या दर्शनासाठी राज्यातील नागरिक आसुसलेले असताना व्हीआयपी लोकांना थेट दर्शन देऊन सरकार भेदभाव करतंय का? कोरोनाची रुग्णसंख्या वाढेल म्हणून सरकारनं राज्यातील मंदिरं बंद ठेवली आहेत, पण मग व्हीआयपी लोकांसाठी सरकारने वेगळे नियम लावलेत का? सर्वसामान्यांना दर्शन घेण्यासाठी अजून किती काळ वाट पाहावी लागणार आहे? देवाच्या दारातही जर पक्षपात केला जात असेल तर सर्वसामान्यांनी जायचं कुठं? असे सगळे प्रश्न तुम्हाला हा व्हिडिओ बघून नक्कीच पडले असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मंदिर प्रशासनाला आणि सरकारला जनतेला द्यावीच लागतील.